नमस्कार, मी मानसी, न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहेत. 8 ते 10 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये असतील. पीएम मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये एक महत्वाचा करार होऊ शकतो, त्यामुळे सतत भारताच्या मार्गात अडथळे आणणारे चीन पाकिस्तान चिंतेत येऊ शकतात. सुरुवातीपासून भारताची रशियासोबत घट्ट मैत्री आहे. रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश राहिला आहे. मोदींच्या या दौऱ्यात रशियाकडून भारतातला असं एक शस्त्र मिळू शकतं, त्यामुळे अनेक देशांची झोप उडेल. भारत आणि रशियामध्ये SU-57 खरेदी करार होऊ शकतो अशी माहिती मिळते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव हे आज दिनांक 9 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कळंबई येथील प्रसिद्ध चिंतामणी मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून नागपूरकडे रवाना होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50% ऐवजी 100% शिक्षण शुल्क संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नानंतर मनमाड औद्योगिक वसाहतीला चालना मिळाली असून काल राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या जागेची पाहणी करून अंतर्गत रस्ते व भूखंडाची आखणी केली. यावेळी राज्य औद्योगिक वसाहतीचे आणि मनमाड नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहराबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करत समर्पणाने मी काय करत असल्याचे यावेळी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातलंय. कोकणात पावसाने कहर केलाय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिल्लोड शहरातील वर्दळीचा असलेल्या टिळकनगर शास्त्री कॉलनी महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून पावसामुळे मोठमोठे खड्डे पडलेत. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडत असून या मुख्य रस्त्यावर प्रशासनाने अनेक वेळा मुरुम माती टाकून डागडुजी केली, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. रत्नागिरीच्या दापोलीमधील लोणवाडी गावात नवनिर्मित रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. लोणवाडीतील हा रस्ता नुकताच मे महिन्यात तयार करण्यात आला होता आणि अवघ्या एकाच महिन्यात मुसळधार पावसामुळे हा रस्ता वाहून चाललाय, त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले तर अन्य 5 जवान जखमी झाले. हे जवान मचेडी या दुर्गम भागातून वाहनातून नियमित गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि गोळीबार केला. कथुआपासून 150 किलोमीटर अंतरावर बडनोटा गावाजवळील मचेडी किंटली मल्हार रस्त्यावर दुपारी 3:30 सुमारास ही घटना घडली आहे. यवतमाळच्या दत्त चौकात 19 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कार्तिक कैथवास असं मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. 3 ते 4 युवकांनी कार्तिकवर चाकूने वार करून त्याला जीवानिशी ठार केल्यावर आरोपींनी त्याची दुचाकी तिथेच सोडून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून ही हत्या व्यावसायिक कारणातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. भंडारा जिल्ह्यातील वराठी येथे ब्रिटिशकालीन रेल्वे तलाव सध्या रेल्वे विभागाच्या माध्यमातून लीजवर देण्यात आला असून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन केले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या तलावातील पाणी दूषित झाल्याने मासे मृत्यूमुखी पडत असून त्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र पाहायला मिळते. मेलेल्या माशांमुळे परिसरात दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अँड कट.